भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाऱ्याच्या गणपतीची महती जाणणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच आमचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वळूया महत्त्वपूर्ण माहितीकडे। भक्तांनो, पाऱ्याचा गणपती हा घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येतो। पारा हा पवित्र धातू असून हा ईश्वरीय धातू म्हणूनही ओळखला जातो। म्हणूनच प्राचीन धर्मग्रंथाप्रमाणे पाऱ्याने तयार केलेल्या प्रतिमेचे पूजन केले जाते। देवाला या स्वरूपात पूजल्याने घरात सुख समृद्धी नांदते। असे म्हणतात की पाऱ्याचा गणपती आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो। जिथे याची पूजा होते तिथे सदैव सुख शांती आणि समृद्धी येते आणि अशा भक्तांच्या घरात दारिद्र्य नष्ट होऊन भरभराटी येते। पाऱ्याचा गणपती प्रतिष्ठित केल्यास रिद्धिसिद्धी अर्थात धन आणि बुद्धीची प्राप्ती होते। बुधवारी पाऱ्याचा गणपती आपल्या दुकानात किंवा गोडाऊनमध्ये स्थापित केल्यास भरभराटी येते। पाऱ्याच्या गणपतीची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होतं। पाऱ्याच्या गणपतीची नियमित पूजा केल्याने विद्यार्थ्यांना यश लाभतं। भक्तांनो, तुम्ही देखील पाऱ्याचा गणपती तुमच्या घरामध्ये, दुकानात किंवा गोडाऊनमध्ये नक्की स्थापित करा। तुम्हालाही यश प्राप्त होईल, तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल। तुम्हाला या पाऱ्याच्या गणपतीची महती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।